नमस्कार एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाईन। लातूर जिल्ह्यात 171 रुग्ण बरे झाले, 45 रुग्ण उपचारासाठी दाखल, 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू। लातूरच्या मांजरा नदी पात्रात तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला, अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून दिला नातेवाईकांच्या ताब्यात। लातूर शहरातील इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले। लातूर शहरातील बस स्थानकातून तब्बल 2 महिन्यानंतर पूर्ण क्षमतेने लालपरी धावली, मुख्य बस स्थानकात प्रवाशांची गर्दी। लातूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात भारतीय जनता युवा मोर्चाने राबवली कोरोना लसीकरण जनजागृती मोहीम। औसा आगाराची बस औसा बस स्थानक येथून आजपासून धावणार, पुणे औरंगाबाद अमरावती सह सर्व जिल्ह्यात फेऱ्या सुरू झाले आहेत। निलंगा शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी, खरीप हंगामामध्ये दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळावे। उदगीर तालुक्यातील शेलाळ पाटी ते तोंडचीर रस्त्याच्या कामाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन। चाकूर शहरामधील बाजारपेठेतील 2 दुकाने आगीत भस्मसात, 26 लाख रुपयांचे नुकसान। अहमदपूर येथे प्राध्यापक रेखा हाके यांच्या वतीने किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास 5 गॅस टाकी व बर्गर शेगडीचे वाटप। रेणापूर शहरातील सुयश पेट्रोल पंपासमोर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन। देवणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढी निषेधार्थ पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले आहे। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंच्या सरपंचांनी गावाची तहान भागविण्यासाठी स्वतःच्या विहिरीचे केले लोकार्पण। जळकोट तालुक्यातील पाटोदा येथे 70 नागरिकांना दिला कोरोना लसीचा दुसरा डोस। लातूर जिल्ह्यातील आपल्या परिसरातील समस्या अडचणी असल्यास आम्हाला कळवा। तुमची बातमी तुमच्या फोटो सहित आम्ही एबीएन न्यूज चॅनेल मध्ये प्रसारित करू।